हॅलो फ्रेंड्स, सिक्स्थ स्टँडर्ड मॅथमॅटिक्समध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण सेकंड चॅप्टर अँगल्स हा घेतोय आणि त्यावर आधारित प्रॅक्टिस सेट नंबर 2 या ठिकाणी घेतोय. ओके, तर चला सुरू करूयात. बघा, हा आहे सेकंड चॅप्टर अँगल्स. अँगल्स मध्ये लेट्स रिकॉल मध्ये हे काय दिले पाहूयात. बघा, लुक ॲट द अँगल्स शोन इन द पिक्चर्स बिलो, आयडेंटिफाय द टाईप ऑफ अँगल्स अँड राईट इट्स नेम बिलो द पिक्चर. या ठिकाणी आपला टाईप ऑफ अँगल्स या ठिकाणी ओळखायचे आहेत. आता बघा, या ठिकाणी हा जो अँगल आहे या ठिकाणी पूर्ण राऊंडेड आहे, म्हणजे हा जो अँगल आहे हा फुल अँगल आहे. कसला अँगल आहे? फुल ऑब्लिक, याला कम्प्लीट देखील म्हणतात. कम्प्लीट अँगल, फुल अँगल ऑब्लिक कम्प्लीट अँगल, किंवा हा अँगल 360 डिग्रीचा असतो, त्याच्यामुळे 360 डिग्रीचा अँगल देखील असं म्हणतात. याला तीन नाव आहेत विद्यार्थी मित्रांनो. बघा, याच्यानंतर या ठिकाणी हा जो पॉईंट आहे, ओके, बघा हा जो अँगल आहे या ठिकाणी, ओके, हा अँगल या ठिकाणी अॅक्यूट अँगल तयार होतोय. कोणता अँगल? अॅक्यूट. ओके, हा त्यांचा व्हर्टेक्स झाला. इथं पण बघा, हा आतमधला हा जो अँगल आहे या ठिकाणी अॅक्यूट अँगल तयार होतोय या ठिकाणी. ओके, कम्प्लीट द फॉलोइंग टेबल, या ठिकाणी टेबल दिलाय तो पण या ठिकाणी आपण कम्प्लीट करूयात. बघा, या टेबलमध्ये अँगल दिलाय, या ठिकाणी आपल्याला नेम ऑफ द अँगल, या ठिकाणी अँगलचं नाव लिहायचंय. बघा, हा अँगल जो आहे, एक तर या अँगलला पी वाय आर म्हणायचं आपण, किंवा अँगल आर वाय पी म्हणायचं. ओके, कुठलंही चालतं. आपण एक नाव घेऊ, अँगल पी वाय आर. ओके, हा अँगल झाला. त्याच्यानंतर व्हर्टेक्स ऑफ द अँगल, या ठिकाणी अँगलचा व्हर्टेक्स हा वाय, हा व्हर्टेक्स असतो, लक्षात घ्या. हा काय आहे? व्हर्टेक्स. आणि आर्म्स ऑफ द अँगल, हे आर्म्स म्हणजे अँगलच्या बाजू कोणते? हा रे, आपण पाहिले पाठीमागच्या प्रॅक्टिसमध्ये, हा रे वाय पी. ओके, हा रे म्हणजे काय? एका बाजूला असा वाढत जातो, एक्सटेंड होत जातो. आणि हा एक रे वाय आर, हा इकडे एक्सटेंड होत जातो. ओके, म्हणजे या ठिकाणी दोन आर्म्स आहेत. पहिली आर्म आहे या ठिकाणी रे वाय पी. ओके, आणि दुसरी म्हणजे आर्म्स आहे रे वाय आर. दोन रेनं हा अँगल बनलाय. बघा, अँगलमध्ये हा एक जो आपला इनिशियल पॉईंट असतो, इनिशियल पॉईंटपासून दोन रेज, या ठिकाणी लक्षात घ्या. अँगल कधी क्रिएट होतो? एक इनिशियल पॉईंट असतो, त्याच्यापासून दोन रेज जातात. ओके, इकडे जाईल किंवा इकडे जाईल किंवा इकडे जाईल. ओके, एक इनिशियल पॉईंट आणि तिथून दोन रेज. ओके, अशा थ्री पॉईंट्सचा मिळून या ठिकाणी अँगल बनत असतो. नंतर बघा, नेक्स्ट नेम ऑफ द अँगल, या ठिकाणी बघा हा जर अँगल पाहिला आपण, ओके, हा जर अँगल आपण पाहिला तर हा अँगल आहे अँगल एल एम एन किंवा एन एम एल, कुठलंही लिहा तुम्ही, अँगल एल एम एन. व्हर्टेक्स ऑफ द अँगल हा एम, हा व्हर्टेक्स आहे. ओके, व्हर्टेक्स ऑफ द अँगल काय? एम. आर्म्स ऑफ द अँगल हो काय? एल एम. ओके, एम एल रे रे एम एल. ओके, एम पासून इनिशिएट होते म्हणून एम एल. आणि दुसरा रे आहे रे एम एन. ओके, आता थर्ड याच्यामध्ये बघा, हा अँगल आहे कुठला? बी ओ एस, अँगल बी ओ एस. ओके, व्हर्टेक्स कुठला आहे याच्यामध्ये? व्हर्टेक्स आहे ओ. ओके, याला पॉईंट ओ म्हणा, पॉईंट लिहा वाटलं सर, पॉईंट ओ म्हणा. ओके, सगळ्यात बेटर आहे आणखी. ओके, पॉईंट ओ हो का, असं पॉईंट म्हणून लिहित चला, आणखी बेटर आहे. आर्म्स ऑफ द अँगल कुठले आहे याच्यामध्ये? रे ओ बी अँड रे ओ एस, याच्या काय सगळ्या आर्म्स आहेत. ओके, आता याच्यानंतर आपण प्रॅक्टिस सेट सोडूयात. बघा, प्रॅक्टिस सेट टू याच्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन आहे, मॅच द फॉलोइंग, आपल्याला या ठिकाणी मॅच करायचंय. बघा, मेजर ऑफ द अँगल, मेजर ऑफ द अँगल फर्स्ट आहे 180. ओके, आता 180 हा स्ट्रेट अँगल असतो विद्यार्थी मित्रांनो. 180 कसा असतो? स्ट्रेट अँगल. त्याच्यानंतर बघा आहे 240 कुठला अँगल या ठिकाणी? हा असतो रिफ्लेक्स अँगल, म्हणजे 180 टू 360 याच्या दरम्यानचा जो अँगल असतो, अँगल असतो तो 240 असतो. ओके, त्याच्यानंतर 360, ओके, याला म्हणायचं कम्प्लीट अँगल. आणि हा आहे या ठिकाणी झिरो अँगल. अशा प्रकारे पीएस या ठिकाणी लागते. याच्यामधलं थोडं आपण बेसिक्स पाहूया, तुम्हाला बेसिक्स सांगतो याच्यामध्ये. बघा बघा, अँगल कधी पण हा एक पॉईंट, एक इनिशियल पॉईंट आहे. या इनिशियल पॉईंटपासून सुरुवात एक दोन रेज या ठिकाणी असतात. हे दोन रेज ज्यावेळेस एका इनिशियल पॉईंटपासून स्टार्ट होतात, ओके, सपोज इन दॅट वे. आणि हा
हा पॉइंट ओ समजू आपण आणि इथे एक पॉइंट ए आणि हा एक पॉइंट बी घेऊया आपण. ओके बघा हा जो अँगल झाला हा अँगल झाला ए ओ बी, हा मधला अँगल क्रिएट झालेला आहे, अँगल ए ओ बी और अँगल बी ओ ए. आता बघा याचं जी माप आहे हे आहे अॅक्युट अँगल. हा अँगल कोणता या ठिकाणी अॅक्युट आहे, अॅक्युट अँगल. अॅक्युट अँगल म्हणजे काय, ज्याचं मेजरमेंट 90 डिग्रीपेक्षा कमी असतं. ओके जर प्रोट्रॅक्टरच्या सहाय्याने आपण या ठिकाणी मेजर केलं, हा बघा हा 90 अँगलचा आपण रे तयार होतोय. ओके परंतु याचा ऍक्च्युली हा जो आहे रे ओ बी हा 90 पेक्षा कमी आहे, म्हणजे हा कसा अॅक्युट अँगल आहे. ओके याच्यामध्ये नेक्स्ट असतं या ठिकाणी राईट अँगल. ओके हा एक रे झाला. ओके हा एक इनिशियल पॉइंट समजू आपण या ठिकाणी पी घेऊ. ओके आणि हा एक बघा पी आर यू आणि हे एस घेऊ. ओके आर पी एस किंवा एस पी आर हा राईट अँगल झाला. राईट अँगल, राईट अँगल म्हणजेच अँगल कधी क्रिएट होतो, बघा अँगल कसा क्रिएट होतो, ज्यावेळेस अँगलमध्ये एक इनिशियल पॉइंट असतो आणि त्या ठिकाणी दोन रेज असतात. ओके दोन रेज म्हणजे ह्या दोन रेज ह्या त्या अँगलच्या दोन आर्म असतात. राईट अँगल हा 90 डिग्री म्हणजे एक अशी हॉरिझॉन्टल आणि अशी व्हर्टिकल लाईन, हे झालं राईट अँगल. नंतर थर्ड अँगल असतो बघा या 90 पेक्षा थोडा मोठा असतो, तो 90 पेक्षा कसा असतो थोडा या ठिकाणी 90 पेक्षा थोडा मोठा असतो तो. बघा समजा हा एक, हा एक रे आहे ओ पी, ओ एल घ्या वाटलंच तर. ओके आणि हा एक अँगल, हा एक रे आहे. ओके हा रे हा पॉइंट आहे समजा के, इथं पॉइंट हा एल, हा जो अँगल क्रिएट होते हा अँगल के ओ एल 90 डिग्री असा असणार आहे सर. ओके 90 पेक्षा जास्त आहे, 90 पेक्षा कमी अॅक्युट, 90 डिग्रीचा अँगल हा राईट अँगल असतो आणि 90 पेक्षा जास्त हा जो अँगल असतो तो असतो ऑप्ट्यूज अँगल. लक्षात ठेवा ऑप्ट्यूज. ओके ऑप्ट्यूज अँगल. ओके आता याच्यानंतर बघा जे अँगल आता हा त्याच्यानंतर बघा हा अँगल. ओके असा यम आहे समजा, ही एल यम आणि ही एन, हा जो अँगल क्रिएट झाला हा असतो स्ट्रेट अँगल. हा झाला स्ट्रेट अँगल. ओके त्याच्यानंतर बघा स्ट्रेट अँगल झाला, त्याच्यानंतर असा एक अँगल असतो स्ट्रेट पेक्षा. आता स्ट्रेट पाहिला आपण, इथून एक असा रे गेला आणि हा रे समजा असा खाली आला, हा अँगल, हा अँगल हा जो अँगल आहे तो असतो रिफ्लेक्स अँगल. तो अँगल आहे रिफ्लेक्स. ओके रिफ्लेक्स मी असं रिफ्लेक्स फक्त लिहितो. त्याच्यानंतर जो अँगल समजा असा आहे, ओके इथून एक हा एक पॉइंट आहे आणि इथे एक पॉइंट आहे, हा इथून निघाला. ओके असा हा पूर्णपणे हा जो अँगल आहे हा पूर्ण अँगल हा असतो कम्प्लीट अँगल. कम्प्लीट, कम्प्लीट अँगल म्हणजे हा 360 डिग्रीचा असतो. आणि आणखी एक असतो 0 डिग्रीचा अँगल. ओके म्हणजे या ठिकाणी हा फक्त अशी रेष. ओके इथंच या ठिकाणी असा कुठला अँगल होत नाही, तो असतो 0 डिग्रीचा अँगल. अशा प्रकारचे 7 मेजर अँगलचे प्रकार आहेत, ते बेसिक आहे, थोडं माहीत असणं आपल्याला गरजेचं आहे. ओके नंतरचं नेक्स्ट क्वेश्चन बघूया. आता बघा या ठिकाणी आपल्याला काय दिले, द मेजर ऑफ सम अँगल्स आर गिव्हन बिलो, राईट द टाईप ऑफ इच अँगल. आता तुम्हाला बेसिकवरून तुम्ही आरामशीर या ठिकाणी नावं सांगू शकतात, आपण या ठिकाणी नावं लिहूयात ते. बघा या ठिकाणी आता आपण नावं लिहूयात. बघा या ठिकाणी बघा क्वेश्चन सेकंडमध्ये फर्स्ट एक नंबरचा जो आहे आपल्याला, ओके त्याचं नाव आपण या ठिकाणी लिहूयात 75 डिग्री. 75 डिग्री म्हणजे ह्या कुठल्या टाईपचा अँगल आहे, 90 पेक्षा कमी आहे. ओके 90 पेक्षा कमी आहे म्हणजे तो कुठला अँगल असणार आहे, तो अॅक्युट असणार आहे. ओके अॅक्युट अँगल, अॅक्युट अँगल. नंतर दोन नंबर बघूयात आपण, 0 डिग्री आहे. ओके 0 डिग्री अँगल म्हणजे याला 0 अँगल म्हणायचा डायरेक्ट आपण. ओके 0 अँगल, 0 डिग्री असेल तर त्याला 0 अँगल म्हणायचं. थर्ड बघा, थर्ड आहे 215 म्हणजे 215. बघा आता परत एकदा बेसिक बघा, हे जे आहे इथच्या साईडला लिहितो मी 90 डिग्री, हा असतो राईट, हे लक्षात ठेवा. 90 पेक्षा कमी असेल अॅक्युट, 90 पेक्षा जास्त असेल ऑप्ट्यूज. हे बेसिक अगोदर ह्याच्यात थोडं परत एकदा आपल्याला लक्षात राहून या ठिकाणी लिहिलं मी.
त्याच्यानंतर बघा थर्ड आहे 215 215 डिग्रीज, म्हणजे हा 180 पेक्षा जास्त आहे. 180 पेक्षा जर जास्त असेल आणि 360 पेक्षा जर कमी असेल तर तो असतो रिफ्लेक्स अँगल. कुठला अँगल? रिफ्लेक्स अँगल. ओके, आता सांगितलं होतं मी तुम्हाला. बघा नंतर फोर्थ आहे या ठिकाणी, फोर्थ नंबर 360 डिग्री. याला म्हणायचं कम्प्लीट अँगल, याला म्हणायचं कम्प्लीट अँगल. ओके, कम्प्लीट अँगल. त्याच्यानंतर बघा आता नेक्स्ट 5 नंबरचं 180 डिग्री. ओके, 5 नंबर 180 डिग्री, याला म्हणायचं स्ट्रेट अँगल. STRAIGST, स्ट्रेट अँगल. हे नावच तुमच्या लक्षातच आले पाहिजे, ॲक्यूट काय असतो, ऑप्ट्यूज काय असतो, राईट काय असतो, रिफ्लेक्स काय असतो, कम्प्लीट काय असतो, स्ट्रेट काय असतो, झिरो काय असतो, हे 7च प्रकार आहेत फक्त. ॲक्यूट, राईट, ऑप्ट्यूज हे 3, ह्या 3ची जोडी. त्याच्यानंतर इकडे बघा झिरो आहे, स्ट्रेट आहे, कम्प्लीट आहे. ओके, झिरो, स्ट्रेट, कम्प्लीट आणि रिफ्लेक्स, असे 7 प्रकारचे अँगल असतात. 6 नंबर बघा 120 डिग्री. 120 डिग्री म्हणजे किती आहे हे बघा, 90 पेक्षा जास्त आहे आणि 180 पेक्षा कमी आहे, म्हणजे हा अँगल झाला ऑप्ट्यूज अँगल. ऑप्ट्यूज, ऑप्ट्यूज अँगल. त्याच्यानंतर बघा 7 नंबर 148 148, हा पण कसा आहे 180 पेक्षा कमी आहे आणि 90 पेक्षा जास्त आहे. ओके, म्हणजे हा पण कुठला येणार आहे? ऑप्ट्यूज अँगल येणार आहे. ऑप्ट्यूज अँगल. 8 नंबर बघा 90 डिग्री, आता राईट घ्यायला म्हणायचं राईट अँगल, राईट अँगल. ओके, हे झाले नावं. नावं आपलं लिहिणं या ठिकाणी गरजेचं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा थर्ड क्वेश्चन, लुक ॲट द फिगर्स बिलो अँड राईट द टाईप ऑफ इच ऑफ द अँगल्स. या ठिकाणी आपल्याला लिहायचं आहे. आता फर्स्ट बघा, ए नंबरची ही जी फिगर आहे, ओके, आपल्याला अँगलचं नाव लिहायचं. आता बघा हे 90 पेक्षा कमी आहे, म्हणजे याला आपण एक, म्हणजे हे कुठलं झालं? हे झालं ॲक्यूट अँगल. ओके, 90 पेक्षा कमी असेल तर ॲक्यूट अँगल, ॲक्यूट अँगल. त्याच्यानंतर बी बघा, हा आपला असं जर सिग्मा असं जर साईन असेल तर ते राईट अँगलचं असतं, म्हणजे बी नंबर काय येणार या ठिकाणी? राईट अँगल आहे. ओके, हे आहे राईट अँगल, राईट अँगल असं इथं कुठलं असतं तिथे. आणि सी नंबर हे बघा, आता इथं अँगल कुठला दिला? बघा अँगल हा इंटेरियर दिला नाही, हा एक्सटेरियर अँगल दिला आहे. बघा हा इंटेरियर अँगल झाला आणि हा एक्सटेरियर अँगल झाला. ओके, आमच्या आतमधला जो अँगल असतो तो इंटेरियर, बाहेरचा अँगल असतो एक्सटेरियर. हा एक्सटेरियर अँगल आपल्याला सांगायचा आहे. हा एक्सटेरियर अँगल जर पाहिलं तर बघा हा अँगल या ठिकाणी 180 पेक्षा जास्त येतो, म्हणजे हा रिफ्लेक्स अँगल आहे. कोणता अँगल आहे? रिफ्लेक्स नंबर सी. हा कोणता अँगल या ठिकाणी? रिफ्लेक्स येणार आहे. बघा रिफ्लेक्स अँगल, रिफ्लेक्स अँगल. ओके, त्याच्यानंतर बघा डी, डी काय म्हणते बघा, आता डी याचं नाव सांगायचं आपल्याला. हा जो अँगल आहे हा एवढा अँगल म्हणते आपल्याला. ओके, स्ट्रेट लाईन आहे, म्हणजे हा कुठला अँगल झाला या ठिकाणी? हा अँगल झाला या ठिकाणी स्ट्रेट अँगल, स्ट्रेट. ओके, STRAIGST. ओके, स्ट्रेट अँगल. त्याच्यानंतर ई, हा बघा हा अँगल कोणता येईल या ठिकाणी? इथं अँगल कुठला क्रिएट झालेला दाखवलंय का, कुठलं काय असं काही, कुठलं काय साईन दाखवलंय का? नाही, म्हणजे हा अँगल कोणता आहे? झिरो अँगल. लक्षात घ्या, कोणताच अँगल नसतो, म्हणजे त्या ठिकाणी झिरो अँगल असतो. जहा कोई नाही होता वहा झिरो होता आहे, लक्षात ठेवायचं बरं काय. त्याच्यानंतर बघा एफ, हे हा अँगल, हा पूर्ण अँगल दिलाय, म्हणजे हा अँगल कोणता झाला? कम्प्लीट अँगल. ओके, कम्प्लीट अँगल, कम्प्लीट, कम्प्लीट अँगल और फुल अँगल. ओके, कम्प्लीट अँगल म्हणा त्याला, फुल अँगल म्हणा किंवा 360 डिग्री अँगल म्हणा, असे विविध प्रकारचे त्याची नावे आहेत, अशा प्रकारचे अँगल आहेत. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते बघू. यूज अ प्रोट्रॅक्टर टू ड्रॉ अन ॲक्यूट अँगल, राईट अँगल अँड ऑप्ट्यूज अँगल. ओके, तुम्हाला तिन्ही प्रकारचे अँगल मी या ठिकाणी काढून दाखवतो प्रोट्रॅक्टरच्या साह्याने. बघा हा आहे प्रोट्रॅक्टर, याला प्रोट्रॅक्टर म्हणतात. आपण प्रोट्रॅक्टरच्या साह्याने या ठिकाणी अँगल्स काढू. बघा आता अँगल काढण्यासाठी पहिल्यांदा एक सेगमेंट, लाईन सेगमेंट घ्यायचा असतो. या ठिकाणी आपण कोणताही एक लाईन सेगमेंट घेऊया. स्पेसिफिक मेजर दिलं जातं कधी कधी, ओके, कधी कधी दिलं जात नाही. या ठिकाणी आपण मेजर घेऊ. बघा या ठिकाणी 5 सेंटीमीटरचा लाईन सेगमेंट घेऊ आपण. याला नाव देऊ आपण बघा हे ए. ओके, आणि हा बी.
ओके लाइन सेगमेंट घेऊ. लाइन सेगमेंट या ठिकाणी बघा अँगल मध्ये आता आणखी एक तुम्हाला सांगतो. हा लाइन सेगमेंट झाला परंतु अँगल अँगल मध्ये दोन रेज असतात. ओके म्हणजे सेगमेंट जो आपण असा एक्सटेंड करतात ओके हा काय तयार होतो या ठिकाणी हा रे तयार होतो. ओके त्याच्या आपल्याला या ठिकाणी काय घ्यावं लागेल रे घ्यावं लागेल. हे थोडं थोडं बेसिक असते बेसिक पण आपल्याला लक्षात ठेवावं लागतं. जरा बघा आता आपल्याला अॅक्यूट अँगल काढायचा आहे. अॅक्यूट अँगल काढण्यासाठी हा जो पॉइंट आहे तो व्यवस्थित ठेवायचा आणि ही जी लाईन आहे या लाईनवर चालली पाहिजे. आता अॅक्यूट अँगल काढताना हे 90 डिग्री आहे 90 पेक्षा कमी पाहिजे. ओके आता हे बघा 90 पेक्षा कमी हे 50 हे मधलं दर मोजायचं आपण हे 50. ओके मग असाच हा जो आहे हे आपण जॉईन करून घ्यायचं. याला इथे एक पॉइंट देऊ आपण समजा सी. हा झाला अँगल ए बी सी. अँगल कोणता झाला ए बी सी. हा अॅक्यूट अँगल झाला. आता एक राईट अँगल काढू आपण किंवा अगोदर ऑप्टिव्ज काढू नंतर राईट काढू आपण. ओके एक ऑप्टिव्ज अँगल काढूयात आपण. या ठिकाणी बघा 4 सेंटीमीटर. या ठिकाणी आपण एक ही घेऊ. इथे एक पी देऊ पॉइंट. ओके इथे एक पॉइंट घेऊ आपण पी क्यू. ओके आता ऑप्टिव्ज काढण्यासाठी काय करायचं आपल्याला बघा हे 90 पेक्षा जास्त घ्या. इथं 110 घेऊ समजा आपण आणि हे पॉइंट्स जॉईन करून घ्यायचे अशा प्रकारे. इथे एक पॉइंट द्या वाटलं असं कुठेही पॉईंट घ्यायचा आर. इथे स्पेसिफिक मेजर आपल्याला दिलेला नाही आहे. स्पेसिफिक जर मेजर दिलं तर आपल्याला कंपासचा या ठिकाणी वापर करावा लागेल. ओके कंपासचा वापर करून कंपासमध्ये तेवढं मेजर घेऊन समजा या ठिकाणी हे पी आर जर 7 सेंटीमीटर जर अंतर दिलं असेल आपल्याला. ओके इथून 7 सेंटीमीटर घेऊन असा आर्क आपल्याला घ्यावा लागेल. इथं काही दिले नाही त्याच्यामुळे आपण बेसिक पद्धतीने अगोदर काढू नंतर ते पुढे आहेच त्याचा तुम्हाला प्रश्न नंतर संबंध येणारच आहे. ओके त्याच्यानंतर तिसरा जो अँगल आहे तो राईट अँगल. राईट अँगल कसा बघा राईट अँगल एक काढू आपण. खालून घेऊ वाटलं असतं आपण हिअर एक छोटा काढतो राईट अँगल मी इथं हा छोटा रे घेऊ आपण. हा एल इथं हा एम पॉइंट घेऊ. इथून आपल्याला राईट अँगल काढायचा एल पॉइंटवरून समजा हा इथे येणार आहे. ओके तर आपण इतक्या लांब न घेता आपण इतकंच घेतलं तरी चालतंय. ओके हे अशा प्रकारे हा झाला बघा राईट अँगल. हा झाला राईट अँगल. ओके बघा पहिला अँगल हा 90 पेक्षा कमी असतो याला म्हणायचं अॅक्यूट अँगल. हा झाला अॅक्यूट. ओके हा झाला ऑप्टिव्ज. ऑप्टिव्ज अँगल अँगल हे वाटलं असतं आणि हा झाला राईट अँगल. राईट अँगल हा अॅक्यूट अँगल. ओके म्हणजे हे अँगलचे बेसिक तीन प्रकार. हा पहिला प्रकार हा सेकंड अॅक्यूट. ओके अॅक्यूट ऑप्टिव्ज आणि राईट अँगल हे तीन बेसिक प्रकार आहेत. इथं जर स्पेशल मेजरमेंट दिलं असेल तर आपल्याला कंपासचा वापर करावा लागेल. त्याच्यामुळे इथं काही मेजरमेंट दिलेलं नाही त्याच्यामुळे आपण बेसिक पद्धतीनं या ठिकाणी काढलेलं आहे. याच्यानंतर आपण प्रॅक्टिस सेट 3 घेणार आहोत. तोपर्यंत विद्यार्थी मित्रांनो ज्यांनी चॅनल सबस्क्राईब केलं नाही त्यांनी चॅनल सबस्क्राईब करावं म्हणजे असेच इयत्ता 6वीचे सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत सहजतेने पोचतील. ओके थँक्यू व्हेरी मच.